साई सूर्य नेत्रसेवा संस्थेचे संचालक आणि लेझर किरण नेत्रशस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांना फोर्ब्स या संस्थेतर्फे त्यांनी केलेल्या दृष्टीदानाच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय सन्मान 2020-21 इल्युमिनेटिंग द वर्ल्ड हा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांचे त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 15 ऑगस्ट 1985 साली डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी अहमदनगर येथे साई सूर्य नेत्रसेवा या नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध संस्थेची स्थापना केली आणि अत्याधुनिक उपचार पद्धती विशेषतः लेझर किरण नेत्र उपचारामुळे संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही रुग्ण अहमदनगरला येऊ लागले. डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी अनेक उपचार पद्धती लेझर किरणांचा वापर करून भारतात प्रथमच अहमदनगर सारख्या ठिकाणी मुंबई दिल्लीपेक्षाही लवकर विकसित करून हजारो नेत्र रुग्णांवर विशेषतः चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया आणि नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये विशेष आंतरराष्ट्रीय नाव मिळवले आहेत. अतिशय कमी वयात महाराष्ट्राच्या नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्षपद आणि रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्षपद, त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदही सन्मानानं मिळाले. जगात प्रथमच एका दिवसात 100 अधिक लॅसिक लेसरनं नेत्रशस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम केला. तर असे 50 करणारे हे ते जगातील पहिलेच आणि एकमेव नेत्रतज्ज्ञ ठरले. स्वतःच्या आईवडिलांचे मरणोत्तर नेत्रदान स्वतःच्या हाताने करून अंध व्यक्तींवर नेत्ररोपण करणारे ते भारतातील पहिलेच नेत्रतज्ज्ञ ठरले. लग्नाच्या मुलींना चष्म्यामुळे लग्नास अडथळा असल्यामुळे आणि सैन्यात जाणाऱ्या मुलांसाठी अनेक वर्षांपासून लेझर नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे घेत असून आजपर्यंत सुमारे 2,00,000 लेझर नेत्रशस्त्रक्रिया करू शकणारे जगातील अतिशय कमी नेत्रतज्ज्ञांमध्ये त्यांची नोंद घेतली आहे. या सगळ्या गोष्टींची नोंद फोर्ब्स या संस्थेनं घेऊन या वर्षीचा हा आंतरराष्ट्रीय सन्मान डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांना जाहीर करण्यात आला. या सर्व यशामध्ये डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सौ सुधा कांक्रिया, साई सूर्य नेत्र सेवेची टीम आणि समाजानं दिलेली संधी आणि संतांचे आशीर्वाद त्यांना देतात. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने भारतामधून त्यांच्या भारतीय शाखेच्या माध्यमातून काही सर्वे केला आणि त्यामध्ये त्यांनी एक नेत्रतज्ज्ञ म्हणून माझी या फोर्ब्सच्या सन्मानासाठी निवड केली आणि मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद वाटला की अमेरिकेसारख्या संस्थेने भारतामध्ये सर्वे करून आज अहमदनगरसारख्या, तसं आपण फार मोठं शहर नाही, लहान गाव आहे, तेथील एका नेत्रतज्ज्ञाची निवड करून त्यांनी एक अतिशय सुखद असा धक्का दिला. आणि त्यांनी विशेष करून मागील 35 आपण 2,00,000 जास्त ज्या लेसर किरणाच्या विशेष करून नेत्रशस्त्रक्रिया केल्या